आई नमस्कार, जय महाराष्ट्र सगळ्यांना कोटी कोटी प्रणाम। आज आपण बनवूया पनीर चिला, ठीक आहे, झटकी पट रेसिपी। तुम्हाला कशी वाटते कशी नाही नक्की सांगा मला, कारण की आमच्या स्पेशल आमच्या साहेबांसाठी बनवायचे आहेत आणि त्यांना खूप आवडते, तर झटकी पट बनवूया। चला ठीक आहे, तुम्हाला दाखवते। हे बघा, हे लसूण आहे, मिरची आहे, सिमला मिरची आहे आणि काकडी आहे आणि हे लाल लांबीवाली मिरची आहे, कांदा आहे, हे बोकडी आहे आणि हे गरम मसाला हे, ठीक आहे, आणि पनीर आहे, लसूण अद्रकची पेस्ट, ठीक आहे, आणि हे शेजवानी चटणी, सोया सॉस, हे चिली सॉस, हे ग्रीन चिली सॉस आणि हे आहे पावडर, कॉम्प्लेक्स पावडर, ठीक आहे। चला, म्हणजे हे मकाची पावडर आहे, ह्याला बोलतात काय ते लक्षात नाही गेलं, पण समजून जावं, ठीक आहे। चला, आता आपल्याला हे फोकसते ह्याला त्या पनीरला थोडासा मसाला लावून घेऊया। थोडीशी काली मिरी टाकूया, ठीक आहे, ह्याच्यावर थोडीशी काली मिरी टाकूया आपण, ठीक आहे। बघा मस्तपैकी एकदम, कारण त्यांना झणझणीत खायचं आहे, तर मी अर्धा चमचा जवळजवळ मी काली मिरी टाकलेली आहे। त्याच्यानंतरही आपण मीठ टाकलेलं आहे, मीठ, ठीक आहे। त्याच्यानंतर आता हे बघा, हे असं आपण खालीवर खालीवर करून घेणार आहे, ठीक आहे, असं मस्त पिके एकदम मऊ वाटतात। चला आपण बघूया, थोडंसं मी लसणाची पेस्ट बी टाकते, कारण की एकदम मस्त पिके बनवायचे आहे मला। हे थोडीशी एक चमच लसणाची पेस्ट बी टाकते, ठीक आहे। आता ह्याला फोकस आपल्याला कालवायचे, कारण हे पनीरला मस्तपैकी लावायचे, कारण मस्तपैकी एकदम हलक्या हलक्या हाताने हे करायचं आणि त्याला आपण वर खाली वर करूया। चला, आणि हे आहे ऑलिव्ह ऑइल, तेल आहे बघा, ठीक आहे। आता हे टाका, ह्याच्यामध्ये मी पनीर थोडंसं फ्राय करून घेते हलकंसं, ठीक आहे। हे बघा, मी तेल अच्छे से गरम किया आहे, अभी ये पनीर है ना मस्तपैकी मी फ्राय करते, जरा थोडस हलका हलका जरा करायला लागतो, म्हणजे टेस्टी लागणार आहे। वाव, व्हेरी नाईस, हलकसं करायचं एकदम। आता सगळं टाकते, बघते मला घरी जायचं लवकर, ठीक आहे। तुम्ही असं दोन दोन तीन तीन फ्राय करू शकता, ठीक आहे। आता मला कसं थोडं बनवायचे, तर मला घरी जायचं आहे, ठीक आहे। हे ह्याच्यामध्ये लसूण बी आहे, थोडंसं लसूण बी फ्राय होते बघा, ठीक आहे, म्हणजे कच्चं कच्चं काही लागणार नाही, मग टेस्ट बी चांगला लागतो। इथं आता ह्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं, जरा एक अर्धा तास स्लोवर भाजायचं, चांगलं मस्त पिकेलं स्लोवर, चांगलं एकदम भाजून भिजून छान लागतं, ठीक आहे। चला बघूया, आता आपण ह्याचं मसाला बनवूया। आता एक कॉम्प्लेक्स पावडर आहे, ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया, ठीक आहे। ह्याचं मस्तपैकी लिक्विड तयार करूया, ठीक आहे। हे तुम्ही दोन चमच टाकू शकता फक्त, जास्त टाकायची गरज नाही, कारण हे जास्त करून खात बी नाहीत लोक जास्त करून। पण आता कसं आहे, आमच्या साहेबाला खूप आवडतं, त्यांच्या हिशोबाने मी हे पनीर चिल्ला बनवते मी, ठीक आहे, ओके। झटकी पाट हे बघा, मस्तपैकी एकदम। आता हे एका साईडला ठेवूया आणि भाजी बघा ना किती मी छान कापलेली आहे। मला खूप लोक बोलतात, ताई तुझी भाजी खूप चांगली कापते, तर कशी वाटते तुम्हाला माझी भाजी नक्की सांगा कमेंटमध्ये। चला आता आपण बघूया, आता हे नॉन स्टिक कढई आहे, ह्याच्यात मी जास्त तेल नाही टाकत, कमीच टाकते, ठीक आहे। चला, आता तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे, एकदम मस्त पिके एकदम झणझणे, ठीक आहे। तिसरं बोल रहे फोन के अंदर बोल, मस्त पिके एकदम। ते लसूण कच्चे से फ्राय करने का, एकदम थोड़ा फ्राय करना चाहिए, ठीक है। अभी क्या मेरे को ज़्यादा बनाने का है, लोगों के हिसाब से चार पांच लोगों के हिसाब से बनाने का है, तो मुझे थोड़ा सा तेल डालना पड़ा थोड़ा सा, क्योंकि अभी मेरा ने मुझे बताया
चार पाँच लोगों का बताऊँ बनाना है, ठीक है। पहला एक जल का बन रहा था, क्या है मस्त देखी, इधर पे इधर अभी मिर्च डालेंगे इसके अंदर, ये मिर्ची आ है बस, ये मिर्च को मस्त देखिए फ्राई करेंगे, ठीक है। और ये डालने के बाद इसको कांदा को फ्राई करेंगे, कांदा कांदा का मेरे पास ये कांदा, ठीक है। ये देखो ये पनीर अच्छे से फ्राई हो गया, इसको ज़्यादा हिलाने का नहीं है, तो ये हिलाएंगे ना तो पनीर टूट जाएगा, ठीक है। चलो देखिए अभी कांदा से मस्त देखिए अलग इसको पलटा को लेंगे, ऐसा आटा कच्चा आटा पक्का, ठीक है, आटा कच्चा आटा पक्का, ठीक है। चलो चलिए हम चल रहे हैं, ये है बोकली, ठीक है, चाइनीज सब्जी। आणि त्याच्यानंतर आता हे आपल्याला आहे ना हे लगेच पकतं बघा, चायनीज सब्जी लगेच पकते, त्याला टाइम लागत नाही काही, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्या इकडे जी काकडी मुलाम काकडी, कारण माझ्याकडे सब्जी काही नाही, चायनीज सब्जी आहेच नाही, तर मुलाम काकडी टाकली, त्याच्यामध्ये टाकतात जुकिनी। त्याच्यानंतर आपल्याला पास्तेटमध्ये जसं असतं ना असं त्याच्यात सॅलरी सॅलरी पत्ती बिक्की हे सगळं टाकायला लागतं, ठीक आहे। आता आपण ह्याला भाजून घेऊया, आता आपल्याला शेजवान चटणी टाकायची आहे, किती दोन चमचे टाकली, ठीक आहे। त्याच्यानंतर मस्त किती हलवायचं आहे, मला चटके करायचं आहे, सब्जी आहे ना एक वर्षा शिमला मिर्च आहे, त्याच्या ह्याला जास्त करून पकवत नाही म्हणून ह्याला मी वरनं टाकते, कारण ह्याला जास्त शिजवायचं नसतं। त्याच्यानंतर आपल्याला ना ग्रीन चिली टाकायची आहे, ठीक आहे, ग्रीन चिली। अभी आपले कोई चिली सॉस टाकणे काय, चिली सॉस कम से कम दोन चमचा। आता मी अंदाज टाकते, मला अंदाज माहीत आहे, हे सुद्धा आपल्याला ग्रीन चिली हे सुद्धा दोन चमच मस्त पिकी आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं केचप टाकूया, थोडंसं किंचित टाकूया, दोन चमचे टाकूया, हे बघा हे दोन चमचे। कसं आहे जेवढं बनवायचं त्या हिशोबाने तुम्ही सामान घ्यायचं, आता मला कम से कम सहा लोकांच्या हिशोबाने मला बनवायचं आहे, तर आपण थोडंसं, ठीक आहे। चला हे देखो मस्त पिकी अभी इसका मसाला ये हो गया आहे, ठीक आहे, वाव व्हेरी नाईस। आता याला थोडंसं पकवायचं आहे आपल्याला, ठीक आहे। चला ह्याला झाकून देऊया, मस्त झाले झणझणीत एकदम, ह्याच्यामध्ये आपल्याला बरंच काही साग टाकायचं आहे, ठीक आहे। हे मस्त पिकी अभि हे पक गया अच्छे से, और ये अजम नमक आहे चाइनीज नमक थोड़ा सा डालती है, ठीक है, इससे और टेस्ट हो जाता है। अभी देखिए हो गया, तो हेजामे आता पनीर टाकू आप, ठीक है, पनीर वाओ बाकी दिस मस्त पैकी जास्त मैं हिला नहीं सकती इसको, ठीक है। तो अभी मैं स्लो करती हूँ गैस, ठीक है। आणि आता आपल्या हे कॉम्प्लेस हे पावडर आहे, कसं वाटते वाव व्हेरी नाईस, व्हेरी नाईस,
तसं जास्त लाईट मारते ह्या जेवणा हे ठीक आहे मस्त कधी झालेलं आहे वाव फर्स्ट क्लास लागते ठीक आहे तर कसं वाटते कसं नक्की सांगा कमेंटमध्ये हे देखो कैसा लगा देखो मस्त पीक एकदम हे पनीर छिल्ला आहे पण तो दिसतोय जरा तुम्हाला अलग जरा ठीक आहे कारण कसं आहे आता आपण पलटी मारूया ठीक आहे ये देखो मस्त पीक एकदम बन गया है एकदम चिकन छिल्ला नाही सॉरी पनीर ठीक आहे मस्त पीक एकदम कसं वाटते कसं नक्की सांगा कमेंटमध्ये आता मी कसं आहे घरात जरा थोडंसं काम आहे गणपतीचे सगळ्या मॅडमच्या घरात खूप पाहुणा आहेत तर मी काय कायमध्ये बनवलेलं आहे कसं वाटते नक्की सांगा थोडंसं काम थोडंसं आता काम आहे घरात जास्त म्हणजे जास्त काय मी दाखवलं नाही त्याचं नाव बिव काय असं तसं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसं नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लाईक करा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे आणि चांगला कमेंट करा ठीक आहे झटकीपट पनीर चिला झटकीपट बनवलेला आहे कसं वाटते कसं नक्की सांगा आता कसं वाटते झटकीपट झालेलं आहे सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करावेत का आणि मस्त पैकी खाऊ शकता तुम्ही एकदा ठीक आहे जास्त मी आता हलवू शकत नाही कसं वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चांगला चांगला कमेंट करायला विसरू नका अशीच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी दाखवते ठीक आहे झटकीपट ओके खूप काम पडले अजून आता एवढी भांडी झाल्यात अजून थोडंसं काम बाकी आहे मग सगळं झालं चला